नाशिकच्या कळवण तालुक्यातील नांदूर येथील चिखलीपाडा इथं कळवण पोलीस ठाण्याच्या पथकानं चार दरोडेखोरांना पकडून ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून सुमारे तीन लाख पस्तीस हजार दोनशे दोन, दोन रुपये किमतींचे मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि कळवण पोलिसांच्या दमदार कामगिरीची आता सर्वत्र चर्चा सुरू आहे चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या संदर्भात पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा लावण्यात आला होता रात्री पकडण्यात आलेल्या टोळीकडून एक गावठी कट्टा जिवंत काळतुस धारदार चॉपर एक लोखंडी टॉमी लोखंडी कटवणी स्क्रू ड्रायव्हर लोखंडी पाना रोख रक्कम चौदा हजार सातशे सात असा एकूण तीन लाख पस्तीस हजार दोनशे दोन रुपये किमतींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तसेच चोरीला गेलेलं साहित्य देखील जप्त करण्यात आलंय मात्र अंधाराचा फायदा घेऊन एक जण पळून गेलाय त्याचा शोध सध्या पोलीस घेत या सराईत गुन्हेगारांकडून मिळालेल्या साहित्यावरून त्यांचा दरोडा घालण्याचा इरादा असल्याचं स्पष्ट होत आहे असं कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी म्हटलं